नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन करणार माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे। लाखांदुरात बुद्धिस्ट संघर्ष समितीच्या नेतृत्वात धरणे आंदोलन। राज्य सरकारने राज्यातील 62,000 जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करणे तसेच शासकीय नोकऱ्या व सेवेचे कंत्राटीकरण करून विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा जो आदेश काढला आहे तो पूर्णतः चुकीचे असून अन्यायकारक जीआर रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा गंभीर इशारा जिल्हा परिषद भंडाराचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिला आहे। ते लाखांदूर येथे आयोजित महाधरणा आंदोलनात बोलत होते। बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती लाखांदूरच्या नेतृत्वात विविध 6 संघटनांद्वारे लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाधरणा आंदोलनाचे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते। यात राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांच्या भरतीचे 9 खाजगी कंपन्यांना कंत्राट देण्याचा घातकी निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या 62,000 शाळा बंद करण्याचा घाट रचला गेला आहे। हा बहुजन समाजावर फार मोठा अन्याय आहे, त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने काढलेला ही काळे जीआर रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या महाधरणा आंदोलनात ऑल इंडिया ट्रेड युनियन, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस कामगार संघटना, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी सेवा संघ, आदिवासी पीपल्स फेडरेशन व अखिल भारतीय समता सैनिक दल या संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या। धरणे आंदोलनाला मुख्य संयोजक चंद्रशेखर टेंभुर्णे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश जिलंजे, आदिवासी पीपल फेडरेशनचे संयाम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत झोडे, इंटकचे तालुका अध्यक्ष मंगेश राऊत, हायटकचे शिवकुमार गणवीर, समता सैनिक दलाचे खुशाल बोरकर तसेच युथ फॉर सोशल जस्टिसचे डॉक्टर महेंद्र गणवीर यांच्या नेतृत्वात या महाधरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर प्राध्यापक उद्धवजी रंगारी, प्राध्यापक अनिल कानेकर, माजी गटनेते रामचंद्र राऊत, मनोज बनसोड, प्राध्यापक संदीप मोटघरे यासह बहुजन समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, मला सांगायचं की महाधरणा आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे, या धरणा आंदोलनाचा उद्देश काय? खरं म्हणजे हा धरणा आंदोलन यासाठी या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे की नुकताच महाराष्ट्र राज्याच्या सरकारने ज्या सरकारी नोकऱ्या देण्याचा आहे, जे आजपर्यंत गव्हर्नमेंट देत होती, आता सरकारी नोकऱ्या देण्याचा कॉन्ट्रॅक्ट या राज्यातील 9 कंपन्यांना दिलेला आहे आणि ह्या 9 कंपन्या आता सरकारी भरत्या करणार आहेत। यामध्ये फक्त 5 वर्ष ते काम करतील, त्यानंतर पुन्हा काढतील आणि इथे परमानंट वगैरे काही केला जाणार नाही। इथे आरक्षण अजिबात संपवून टाकण्यात आलेला आहे। म्हणजे हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा या ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या पोरांना खाजगी कंपन्याचा गुलाम बनवण्याचा एक प्रकारे कट या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने केलेला आहे आणि आमच्या सुशिक्षित तरुणांना त्यांच्या जीवनातून उठवण्याचा सुद्धा एक प्रकारे प्रयत्न या राज्यामध्ये झालेला आहे। आणि सोबतच जिल्हा परिषदच्या 62,000 ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या ह्या 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे। आता ह्या खाजगी कंपन्या त्या पूर्ण शाळा चालवतील, ते ग्राउंड इमारत वगैरे त्या खाजगी कंपन्यांना मिळेल, तिथे विद्यार्थ्यांची भरतीसुद्धा त्या खाजगी कंपन्या करतील। म्हणजे मलिंदा खाण्याचं काम आता या जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांना या राज्याच्या सरकारने दिलेला आहे आणि एकंदरीत या देशातील बहुजन समाजाच्या पोरांना शिक्षण क्षेत्राच्या बाहेर कसं फेकल्या जाईल अशा प्रकारचा धोरण राज्य सरकारनं आखलेला आहे। आणि म्हणून आम्ही या लाखांदूर या ठिकाणी आंदोलन करून ही मागणी करतो आहे की हे जे 2 घातकी निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय त्यांनी ताबडतोब बंद करावं, रद्द करावं आणि जर हे निर्णय रद्द झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचा आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करू। हे राज्य सरकारला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा इशारा आम्ही देतो। जीआरच्या माध्यमातून सरकारने सर्वात पहिले आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। आता आरक्षण नष्ट केलं म्हणजे तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाही, तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत ते म्हणतात की आम्ही चांगल्या शाळेला त्या देऊ, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की बा प्रायव्हेट शाळा ज्याचं हस्तांतर होईल त्याची फी आकारण्याचं पूर्ण अधिकार त्या शाळा समितीला नाही। आता चांगल्या शाळेत आमचे मुलं जातील का जातील ते त्यांनी ठरवलेल्या शाळेमध्ये एका मुलाची 20,000 जर फी असेल तर ते आम्ही भरू शकणार नाही, पर्यायी आमचे मुलं शिकू शकणार नाही, पर्यायी आमचे मुलं क्लासवर ऑफिसर बनणार नाही, पर्यायी आमचे मुलं आमच्या आरक्षणामुळे मोठे होणार नाही। आणि म्हणून या षडयंत्र या सरकारने जे केलेलं आहे याचा मी आदिवासी संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो। आता नेमकी मागणी काय? आमची मागणी एकच आहे
की या देशामध्ये 60% जनता ही खेड्यापाड्यात राहते. खेड्यापाड्यातील जनता राहते ती बहुजनांची आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे. म्हणजे बहुजनांची मुलं 60% बहुजनांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेत आहेत, प्राथमिक शिक्षण घेत आहेत विना, म्हणजे कुठल्याही प्रकारची फीस नाही, शुल्क नाही, काही नाही. आणि आता 9 कंपन्यांना जे कंत्राटी पद्धतीचे जे धोरण आहे त्यामध्ये त्या कंपनीला फी ठरवण्याचे अधिकार त्यांचे, आरक्षण ठरवण्याचे अधिकार त्यांचे, कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवण्याचे अधिकार त्यांचे. हे अधिकार आम्हाला मान्य नाही. परंपरागत आतापर्यंत ज्या पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाचे शासकीय धोरणं आहेत तेच धोरणं राबविण्यात यावी, त्यानिमित्त आम्ही सरकारचं तीव्र निषेध करतो. आणि बहुजनांची मुलं ज्या शाळेमध्ये येतात त्या शाळांना कृपा करून शासनाने कंत्राटी पद्धतीनं सेवा भरतीची भरतीचे अधिकार देण्यात येऊ नये आणि बहुजनांच्या मुलांना न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. थँक्यू.